पाठ्य क्रमांक 7 बुद्धिबळ। तान्या म्हणाला, शिवा आज मी शाळेत युद्ध कसे होते ते शिकलो, त्याला खूप मोठे मैदान लागते। सई म्हणाली, हो का? शिवा म्हणाला, अरे हे बघा, या छोट्याशा पटावर केवढे मोठे युद्ध सुरू आहे, ते तर बघा पहिले। बुद्धिबळ म्हणजे काय? हा कुठला खेळ? कसा खेळतात? मी आर्यनला थांबवत माहिती देऊ लागलो। बुद्धिबळ म्हणजे 64 घरांचा माइंड गेम आहे। यामध्ये प्यादी, हत्ती, घोडा, उंट, वजीर ह्यांच्यात आपल्या राज्याला वाचवण्यासाठी घमासान युद्ध चालते। युद्ध? आर्यन डोळे विस्फारून पाहत म्हणाला, हो युद्ध, पण हे युद्ध बुद्धिबळाच्या पटावरचे बर का? मी पुन्हा माहिती देऊ लागलो। बुद्धिबळ हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे। अनेक देश बुद्धिबळाच्या शोधाचा दावा करत असले तरी बुद्धिबळ या खेळाची सुरुवात प्रथम भारतात झाली असे सध्या तरी मानले जाते। बुद्धिबळासाठी विविध भाषांत वापरले जाणारे शब्द भारतीय चतुरंग या शब्दापासून तयार झाले आहेत, यावरून हे स्पष्ट होते। चतुरंग म्हणजे सैन्याची चार रांगे, पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ। तसेच प्राचीन काळात फक्त भारतातच सैन्यांमध्ये घोडे, उंट आणि हत्ती हे तीनही प्राणी वापरले जात होते। बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो। ह्यात 8x8 या पटावर 64 घरे असतात व ती आलटून पालटून क्रमाने काळ्या पांढऱ्या रंगाची असतात। पहिला खेळाडू पांढऱ्या तर दुसऱ्या काळ्या सोंगट्यांनी खेळतो। ह्या सोंगट्यांना मोहरे म्हणतात। प्रत्येक खेळाडूचे एका रंगाचे 16 मोहरे असतात। एक राजा म्हणजे इंग्रजीत किंग, एक राणी म्हणजे इंग्रजीत क्वीन। राणी किंवा वजीर हा बुद्धिबळातील सर्वात शक्तिशाली मोहरा आहे। दोन हत्ती म्हणजे इंग्रजीत रूक, दोन घोडे म्हणजे इंग्रजीत नाईट सरदार, दोन उंट म्हणजे इंग्रजीत बिशप आणि 8 प्यादी म्हणजे पॉन अशी त्याची नावे आहेत। आर्यन मला थांबवत म्हणाला, बाप रे, हे तर खरोखरच्या युद्धासारखंच आहे। हो बरोबर, प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह मिळाल्यानंतर कुठलीही खेळी करून जेव्हा त्याला शहातून बाहेर पडता येत नाही त्यावेळी राजावर मात झाली असे मानले जाते। अरे वा, खूप मस्त खेळ आहे, मला हा खेळ शिकायचा आहे, आर्यन उत्सुकतेने म्हणाला। त्याची आवड पाहून मी सुद्धा त्याला बुद्धिबळ शिकवायला सुरुवात केली। शब्दार्थ: युद्ध, समर, बॅटल, देश, राष्ट्र, नेशन, हत्ती, गज, एलिफंट, घोडे, अश्व, हॉर्स।